हेलो। तो चलते हम मैदान के अंदर। सभी दर्शकों का एक बार फिर से सुबह के सत्र के लिए हार्दिक हार्दिक अभिनंदन कर रहा हूं। और जहां इस 24 इवेंट्स रबर बॉल ट्रॉफी का आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं, सभी का हार्दिक एक बार फिर से स्वागत कर रहा हूं। और एक बार फिर से मैच को शुरुआत होने जा रही है। पहली मैच है जावाजे बनाम भातान के बीच। टॉस जीतने के बाद पहले भातान टीम ने बल्लेबाजी करने का फैसला किया और गेंदबाजी करने के लिए निमंत्रण दिया है। तो ऐसे हालात में इस बार देखना पड़ेगा कि चार ओवर का मुकाबला है, चार ओवर में कितने रन इकट्ठा करेंगे ये तो वक्त बताएगा, क्योंकि क्रिकेट क्रिकेट में भविष्यवाणी दोहराई नहीं। तो सलामी बल्लेबाज पहुंच चुके पारी का आगाज करने। प्रतियोगिता का आयोजन नियोजन 24 इवेंट्स ट्रॉफी का दमदार यह आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं। हमारे इस 24 इवेंट के सर्वे सर्वा यानी कि मालिक हमारे संदेश भाई पाटिल और उनकी पूरी सेना मौजूद है इस बार देखा जाए इस आयोजन के लिए। तो हम भी तैयार है और गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए कोठे का पहला और पारी का पहला ओवर लेके गेंदबाज आ चुके हैं संकेत भगत। चार ओवर का मुकाबला है, चांबो जी ने हमें सिग्नल दिया है कि चार ओवर का मुकाबला है। तो चलते इस बार फिर से, अंपायर भी तैयार है, हम भी तैयार है, मैच को शुरुआत कीजिए। राइट आर्म ऑफ द विकेट की गेंदबाजी करेंगे। तो इसी बीच सागर भोईर स्ट्राइक के ऊपर पहली गेंद, राइट आर्म ऑफ द विकेट से गेंदबाजी करेंगे। थोड़ी शॉर्ट डिलीवरी, पुल कर दिया मिड विकेट के ऊपर और गेंद चली गई है। फ्लैट छक्का देखने को मिल चुका है, छह रन के साथ आगाज मजबूती का हुआ है। शानदार स्ट्रोक, थोड़ी शॉर्ट डिलीवरी थी, इस बार शानदार पुल किया और मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है छह रन के लिए। छह के साथ यह खाता ओपन किया जहां बल्लेबाज सागर भोईर ने, सागर भोईर और आदित्य पाटिल ये दोनों जोड़ी, माफ कीजिए रोहित पाटिल, ये इस बार देखा जाए सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए जब गए थे तो पहली गेंद थी, शॉर्ट डिलीवरी थी, इस गेंद को फेंक दिया है इस बार देखा जाए मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच से बाउंड्री लाइन के बाहर छह रन के लिए। हेलो, दूसरी गेंद, संकेत तैयार है गेंदबाजी करने के लिए। वाजे टीम पहले गेंदबाजी कर रहे, बड़ी बड़ी ये इमारती हमारे अंकों के सामने। दूसरी गेंद सागर भोईर को, शंभू भाई इस बार और क्लीन बोल्ड, दंडा अस्त व्यस्त कर दिया है। 1996 के वर्ल्ड कप की याद आ गई है, उस चलचित्र मेरे आंखों के सामने था जब ब्लैक एंड व्हाइट टीवी के ऊपर मैं बैठा था। ऐसे इस बार देखा अमीर सोहेल जी ने एक बाउंड्री लगाने के बाद वेंकटेश प्रसाद जी को इस बार दूसरा चौवा लगाने गए थे, उसी तरह से इस बार वेंकटेश प्रसाद ने चलता कर दिया। वो क्षण चित्र मुझे याद आ गया है, ये दूसरा स्ट्रोक मिड विकेट के ऊपर खेलने गए थे लेकिन जाकर गेंद विकेट के ऊपर टकरा गई है, स्टंप टू स्टंप गेंदबाजी थी, चलता कर दिया इस बार सागर भोईर को छह रन पे देखा जब भातान टीम को पहला झटका लगता हुआ। चलिए हम विनती करते कि दूसरा बल्लेबाज जल्दी मैदान के अंदर भेजिए। छक्के के साथ आगाज किया था, शुरुआत मजबूती की थी लेकिन वेरिएशन लाया और दूसरी गेंद के ऊपर जा गेंद टकरा गई ऑफ स्टंप के ऊपर और बल्लेबाज को चलता कर दिया है। यह है गेंदबाज की वैरायटी। नेक्स्ट बल्लेबाज जा रहे भातान के वन डाउन बैट्समैन सुमित। सुमित जी भोईर, ये जबरदस्त आयोजन नियोजन 24 इवेंट्स इनके माध्यम से किया हुआ रबर बॉल प्रतियोगिता की ट्रॉफी पहली दफा जो काम किया है हमारे संदेश भाई ने, उनके नाम से जो यूट्यूब चल रहा है, उनका चैनल चल रहा है, उसके ऊपर उन्होंने शानदार आयोजन किया। नेक्स्ट डिलीवरी सुमित भोईर के लिए, इस बार ड्राइव देखने को मिल चुका है, गेंद चली गई इस बार डीप स्क्वायर लेग खिलाड़ी गेंद को उठा भागम भाग, ओहो और यार देखिए बढ़िया रन चुरा लिया, छीते की चपलाई, लोमड़ी का दिमाग और चांबो के बाज के नजर के साथ ये दो रन इकट्ठा किया, क्या बात है, भागम भाग बहुत मजबूती की है, दौड़ होना चाहिए बाउंड्री साइड के पट्टी के ऊपर, क्या भाग रहे थे दोनों ये देख के मुझे ये हिरन की याद आ गई। दो के साथ स्कोर पहुंचे भातान का 8 के घर में।
इस बार उड़ाया लेकिन शॉर्ट मिड विकेट हिमांशु। ओ ये देखिए थ्रो सही किया था लेकिन बल्लेबाज फिर अपने घर के अंदर सुरक्षित गए, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। माफ की एक रन इकट्ठा किया है, थोड़ी सी गलती हुई, तो एक सिंगल के साथ स्कोर 9 के घर में। 9 पे स्कोर। इसी बीच रोहित पाटिल जिन्होंने अभी तक खाता नहीं खोला, सुमित भोईर खेल रहे 3 रन पे, 6 रन बना के सागर भोईर चले गए। टीम का स्कोर भातान का 9, 1 विकेट नुकसान पे। ईश्वर की सोमनाथ जी अभी तक 2 गेंदे शेष होगी। यस पांचवी गेंद बाएं हाथ के बल्लेबाज के लिए। रोहित पाटिल पहली दफा गेंद को खेलने के लिए तैयार है। लंबा राना पे गेंदबाज यहाँ संकेत का। ओहो और ये लॉफ किया है लेकिन फील्डर कोई मौजूद, मिड विकेट खिलाड़ी आ रहे गेंद को उठाने के लिए, पकड़ने के लिए, पकड़ लिया क्या जो ओमकार ने और चलता कर दिया विकेट नंबर 2 ड्रेसिंग रूम में। और आखिरी गेंद अभी तक शेष इस ओवर की, क्या गेंदबाजी में परिवर्तन किया है रोहित, हमारे चांबो की भाषा में कह जाए तो अंडा लेके वापस। नहीं बल्लेबाज जा रहे जयेश भोईर, 2 विकेट, दोनों सलामी बल्लेबाज चले बैक टू द डगआउट। शानदार जानदार आयोजन नियोजन 24 इवेंट्स का इनके माध्यम से किया हुआ रबर बॉल प्रतियोगिता का आयोजन नियोजन 3रा दिन, कुछ ना कुछ नया नया ढूंढना चाहिए, तो संदेश भाई ने इस बात कंप्यूटर जैसा दिमाग चलाया और ये रबर बॉल प्रतियोगिता का आयोजन नियोजन उन्होंने किया, तो उनको हम ढेर सारी शुभकामना देते हैं। कल आखिरी दिन है और शाम को पता चलेगा चांबो कितना खाने वाला है। आखिरी बॉल संकेत की अगली बॉल इस ओवर की आखिरी गेंद और इस बार लॉफ किया है हिमांशु, गेंद के नीचे जा रहा है लेकिन और बढ़िया ट्राई, वेल ट्राई, शानदार आपने ट्राई की थी, मगर इस गेंद के ऊपर मिलेंगे बल्लेबाजों को 2 रन। ओवर की समाप्ति और पहले ओवर की समाप्ति के बाद देखा जाए तो भातान टीम का स्कोर है 11, 2 विकेट के नुकसान पे एक ओवर के बाद। जीवन जी गावंड सर और दर्कना चोरगे सर इस मैच के अंपायर की भूमिका निभाते हुए हम विनती करते हैं कि थोड़ा सा स्पीड अप कीजिए वाजे कप्तान को, कि ज्यादा टाइम पास आप मत कीजिए, आपको हाथ जोड़ के हम विनती करते हैं क्योंकि 12 बजने को अभी तक मेरे हिसाब से 10 मिनट बाकी है ऐसा लग रहा है। तो कल इसी टाइम के ऊपर 2 मुकाबले खत्म हुए थे, अब इस टाइम के ऊपर मुकाबला चल रहा है, तो कृपा करके आप थोड़ा सा टाइम पास मत कीजिए, धन्यवाद। पहला ओवर और पारी का 2 ओवर लेके गेंदबाज आए हैं हेमंत। देखिए हमारे चार्ली भाई कैसे जो बैठे हुए आराम के साथ, वो मिट्टी का गड्ढा है उसके ऊपर जो उनका पथक है, वो ढूंढने का पथक है। हेमंत पाटिल गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए बाएं हाथ के बल्लेबाज जयेश भोईर पहली दफा गेंद को खेलेंगे। दूसरी ओवर की पहली गेंद लेफ्ट आर्म राउंड विकेट से, वो बढ़िया गेंद, बहुत ही सुंदर डिलीवरी देखने को मिल चुकी है, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर, थोड़ी गेंद नीचे रह गई है, ऐसी गेंदबाजी होना चाहिए जैसे जसप्रीत बुमराह जी ऐसी गेंदबाजी कर रहे हैं, उसी तरह से हेमंत ने इस गेंद को फेंका है। बाएं के बल्लेबाज को चकमा दिया, तैयार है बॉलिंग मार पर। दूसरी गेंद लेफ्ट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे और इस बार जोरदार हिट करने गए थे लेकिन यह सिंगल जरूर मिलेगा, दूसरे के लिए भागने जा रहे थे मगर मना कर दिया उन्होंने सुमित ने और एक सिंगल के साथ, या देखा जाए तो टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचे भातान टीम का 12 के घर में 2 विकेट के नुकसान पे। धीरे धीरे लोगों की उपस्थिति बढ़ती जा रही है और यह लगभग देखा जाए थोड़ा सा जो हवामान है वो भी चेंजेस होने जा रहा है। लेफ्ट हम राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे, बाएं हाथ दाएं हाथ के बल्ले उड़ाया गई और ये देखिए जाकर पेड़ की पत्तियां जो डाली है उसके ऊपर अटक गई, लेकिन क्या है बाउंड्री, शानदार चौका, कम ऑन डीजे। ओ यार डीजे नहीं है क्योंकि ज्यादा डीजे बजने के बाद आता है, लेकिन चलते हैं कोई टेंशन नहीं है। 17 रन बन चुके हैं, 16 रन बन चुके, माफ कीजिए,
16 पे स्कोर जा चुका है, 4 के साथ सुमित भोईर पहुंचे 9 पे। और क्लीन बोर्ड, ये देखिए जाकर गेंद विकेटों के ऊपर टकरा गई, थोड़ी सी गुड लेंथ के ऊपर ये गेंद थी, नीचे रह गई और ऑफ स्टंप के ऊपर जाकर गेंद ने चुम्मा लिया और बल्लेबाज को बाय बाय किया, क्योंकि बड़ी जाल में फंसी हुई जिस विकेट की तलाश थी वाजे टीम को, वही विकेट ढूंढ के निकालने में हेमंत कामयाब बने और बहुमूल्य विकेट सुमित भोईर चले 9 रन बना के बैक टू द डगआउट, 2 डबल और 1 बाउंड्री के सहायता से तीसरा धचका लगता हुआ यहाँ भातान टीम को। शानदार आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं, 24 इवेंट्स ट्रॉफी का दबदबा। हमारे संदेश भाई, इनका नाम पूरे हमारे रायगढ़ जिले की हमारी अनबान शान है, बोरले गांव के सुपुत्र ने कहते हैं ना कि अपने पास एक वेरिएशन चाहिए। संदेश भाई के पास उनके पिताजी या मौजूद है, उनके पास कोई कम नहीं है, लेकिन पैसा तो करोड़ों लोगों के पास है, उसमें कोई टेंशन नहीं, लेकिन वो जिगरा दिखाने में उनकी कामयाबी नहीं है। नेक्स्ट डिलीवरी इस बार लॉफ किया है, लेकिन फील्डर कोई मौजूद नहीं है, नो मैन्स लैंड में गेंद गिर चुकी है। विकेट कीपर स्वयं जाएंगे गेंद को उठाएंगे, तब तक के लिए एक सिंगल मिला और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 17 के घर में। चंबो, तुझे यहाँ थोड़ी सी वायर का जो क्या कहते हैं उसे पिन निकालने में इतना टाइम हो रहा है, तो वो कैसा निकालेगा, वो महत्वपूर्ण है। चलते एक बार फिर से आखिरी गेंद शेष है और एक बार फिर से थोड़ी सी गेंद बैकफुट पर गई, गेंद को खेल दिया है डिप्स करने के ऊपर, खिलाड़ी मौजूद है, जहां तक गेंद को उठाया शॉट मिड विकेट खिलाड़ी ने जाकर, एक सिंगल के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर खत्म हो चुके और जहां 2 ओवर के समाप्ति के बाद आप देख सकते हैं तो यहाँ भातान 18 के घर में 3 विकेट के नुकसान पे 2 ओवर के बाद, 2 ओवर का खेल अभी तक शेष है। चलो हम विनती करते हैं वाजे कप्तान को कि तीसरे बॉलर को जल्दी आप चॉइस कीजिए और बॉलिंग मार्ग पर तुरंत भेजिए, क्योंकि यहाँ टाइम पास का कोई वक्त नहीं है और टाइम पास पिक्चर दगड़ो और प्राजू का एक ही बार फेमस हो गया, दोबारा आया था कल ही आया था, लेकिन ये कह देना कि टाइम पास में जो कुछ मजा थी वो नहीं है, सैराट में जो कुछ मजा थी वो दूसरे फिल्म में नहीं है, जो पिक्चर शोले में मजा थी वो दोबारा नहीं आया। मैं ऐसा टाइम हो जाता है, हर दिन मिलने में मजा नहीं, एक बार मिलने के बाद देखिए काम फिट। चलिए तीसरे बॉलर अजय भोईर, अजय भगत जी आएगी बाजी की बॉर्डर संभालने के लिए। पहले मोहब्बत, यस सही। और ये देखिए मिलेगा एक सिंगल, गेंद चली गई डिक्लेयर स्पॉट में और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 19 के घर में। पूरी हमारी ये 24 इवेंट की टीम पूरी मेहनत कर रही है, किसी की मेहनत कभी बेकार नहीं जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, मेहनत बहुत इंपॉर्टेंट बात है, क्रिकेट ने हमें बहुत मान सम्मान दिया है। नेक्स्ट डिलीवरी अजय भगत की, अजय भगत थोड़े क्रॉस दौड़ रहे हैं, इस बार उन्होंने ड्राइव किया, ऑन ड्राइव देखने को मिल चुका है, लॉन्ग ऑन खिलाड़ी जल्दी आ गए उठाते समय गेंद को, इस बार देखा जाए बल्लेबाज पहुंच चुके पॉपिंग क्रीज के अंदर, बढ़िया रन चुरा, तीसरे के लिए भाग रहे, इसे कहते हैं रन चुराना, कहते हैं ना कि कई बार कहते हमारे आंखों के सामने तुम्हारे तुमने भगा के लेके गए, क्या तुम्हारी चतुराई है, चोरी करना इसे कहते है। तीसरे रन के लिए क्या भागम भाग चली, जहां एक रन थी वहां दूसरा रन चुराया और दूसरे रन के साथ थ्रो आया था वहां में स्पीड हो गई और तीसरा रन चुराया, बिल्कुल बढ़िया रन चुराया, रन चुराना इसे कहते हैं। 3 के साथ स्कोर पहुंच जाए 22 के घर में, अभी तक स्कोर की 4 गेंद शेष है बाहर के बल्लेबाज के लिए। इस बार थोड़ी गेंद घूम गई है और जाकर गेंद शरीर के ऊपर टकरा गई है, थोड़ी नीचे रह गई है, ठीक ठाक संपर्क हुआ नहीं है, ऐसे गेंदे कई बार जसप्रीत बुमराह जी ने, हमारे भुवनेश्वर जी को जैसे गेंदे डालते हैं, जैसे यहाँ गेंद हमारे अजय भगत ने डाली। मिलिन जी हमारे आए सुबह सुबह, उनका भी हार्दिक स्वागत। इस बार राउंड विकेट से और ये गई बेहतरीन स्ट्रोक, खिलखिली चंपा खुश हुई लंबा, देखो पेड़ लंबा और छक्के मारा खंबा, गेंद बिल्डिंग में कहने के लिए एक प्लॉट संदेश भाई के नाम पे रखो, बेहतरीन स्ट्रोक, ठीक ठाक संपर्क होता है बल्ले के बीचों बीच आ गई ना, समझ जाए गेंद गई, जा जाना चाहिए वो आ जाती है,
संपर्क क्रिकेट में बहुत इंपॉर्टेंट बात है टाइमिंग। खेल जबरदस्त का नहीं है, टाइमिंग का खेल है, नहीं तो पहलवान आकर ही गेंद की इस बार क्रिकेट को खेलती। इस बार ये पांच चौथी गेंद थोड़ी खराब साबित हुई, लेकिन बाहर के बल्लेबाज ने करिश्मा दिखाया इस बार या जयेश ने। और यहाँ थोड़ी गेंद नीचे रहेगी, एक बार देखिए तो इस प्रकार अच्छी बॉल देखने को मिल चुकी, अच्छी डिलीवरी देखने को मिल चुकी है, सही लाइन के साथ इस गेंद को फेंका है, स्टंप के ऊपर से गेंद चली गई हेमंत की, अजय की। आखिरी गेंद से इस तीसरी ओवर की भातान का स्कोर पहुंचा है 28 के घर में, 3 विकेट के नुकसान पे। तीसरी ओवर की आखिरी बॉल, क्लीन बोल्ड, क्या बॉल घुस गई यार, ओहो लेफ्ट हाँ बिल्कुल सोना बस ऐसा होना ही चाहिए, सोने का मोल बहुत इम्पॉर्टेंट है। सोना अलग बात है, लेकिन अभी यहाँ मुझे लग रहा है कि मिलिंद जी की देख के हमें इस बार देखा थोड़ी याद भी आ गई, चलो अच्छे गए गुजरा हुआ जमाना दोबारा नहीं आता। लेकिन आखिरी ओवर प्रेम पाटिल, प्रेम नाम सुनने के बाद वो कॉलेज के कई दिन आ गए जाने दो। और एक बार फिर से बैक फुट जाकर गेंद को पुल कर दिया है यहाँ, और हिमांशु को गेंद ने कह दिया गटारी अभी खत्म हो गई, लेकिन मैं जा रहा हूं चार्ली के पास कहने के लिए। ऐसा क्यों बैठा चौवा, तो चार के साथ स्कोर पहुंचा है 32 के घर में 32। सोमनाथ जी पाटिल हमारे एक बेहतरीन स्कोरर, और उन्होंने रबर बॉल प्रतियोगिता में शानदार अपना कीमती समय निकालकर इस टूर्नामेंट के लिए उन्होंने योगदान दिया है। अलंकार भोईर, लेकिन रोशन इस बार हवा में जरूर, लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने, थोड़े फंबल हो गए, दूसरे के लिए भाग रहे, और इसी के साथ ये 2 रन इकट्ठा किया, गुड रनिंग। तीसरे के लिए जा रहे हैं ये देखिए, लेकिन यहाँ मिलेंगे इसी बीच इस गेंद के ऊपर, यहाँ 2 रन और 2 के साथ स्कोर पहुंचा है 34 के घर में, 34 पे स्कोर जा चुका है 24। ये ऐसा आवाज आने के बाद वो बुलेट की याद आ गई, फट 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 फट, क्या मिलिंद के हाथ में जादू है। और ये देखिए एक बार फिर से बैक फुट पर जाकर गेंद को खेल दिया, थोड़ी गेंद नीचे रह गई, डिप्स करने खिलाड़ी गेंद को उठाने आ रहे, एक रन चुराए, दूसरे के लिए जा रहे, मर गया, आउट। कोई जरूरत नहीं थी अपने पैरों के ऊपर कुल्हाड़ी मारने की, लेकिन जब आधे रास्ते में आने के बाद देखिए पीछे मुड़ के जाना बहुत कठिन है। हेलो, और नए बल्लेबाज जा रहे हैं, बैट्समैन कौन है भाई साहब, आप मोबाइल के ऊपर थोड़े बिजी मत रहो, संदेश यस बस ओके। और फुल टॉस, लोअर फुल टॉस गेंद थी, लेकिन गेंद चली गई इस बार देखा जाए डीप थर्ड मैन के क्षेत्र में, जहां खिलाड़ी मौजूद है, मौजूद तो कोई नहीं, लेकिन विकेट कीपर ने जाकर गेंद को उठाया, जब तक के लिए एक सिंगल मिलेगा, और एक सिंगल के साथ स्कोर 36। चांबा भाई देखिए कैसे अपनी बैग लेके जा रहे हैं, मिलिन उसके साथ, ऐसा लग रहा है कि लड़का लड़की ही जा रही, लेकिन दोनों हमारे दोस्त हैं। और बढ़िया बॉल, सुंदर थोड़ी गेंद कट हो गई है,
इस बार यहाँ प्रेम की बिल्कुल अभी तक मेरे हिसाब से यहाँ सोमनाथ क्या अभी तक वाइड गेंद डाली नहीं, इतनी पैनापन गेंदबाजी में है, डिसिप्लिन है। और ये उड़ाया, गई हवा में गई और ग्राउंड के पार आर पार छप्पर फाड़ छक्का। कैसा जजमेंट है देखो, मैंने ऐसा ही छक्का मैंने जब कॉलेज में मारा था ना, लड़की बाहर से बोली व्हाट ए शॉट। जजमेंट बहुत होना इंपॉर्टेंट बात है, कई बार तो ऐसा हो जाता है हमारी भी फट जाती है लेकिन हमारे पास अल्फाज हो जाते हैं जगह, लेकिन आखिरी गेंद के ऊपर छक्का चुकी है, यानी हेलो हाथ जगन्नाथ है। तो इसी बीच पहली इनिंग खत्म हो गई है, निर्धारित चार ओवर में आप देख सकते हैं तो भातान टीम का स्कोर है 42 और जीतने के लिए वाजे टीम को चाहिए 24 गेंदों में 43 रनों की जरूरत है। और तो इस बार टॉस जीता हुआ है, भातान टीम ने टॉस के ऊपर जीत है तो 43 रन कुछ भी करके इस मैच को जीतना है तो वाजे टीम को निकालना पड़ेगा। लेकिन क्रिकेट की कहानी बनती ही रहेगी, क्रिकेट ऐसा खेल है, इसकी शुरुआत तो इंग्लैंड ने की है लेकिन हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। लेकिन एक बार फिर से इस मैच का रिजल्ट क्या लगेगा, ये मैच कौन जीतेगा, भातान जीतेगा वाजे जीतेगा, वाजे जीतेगा भातान जीतेगा, इसका आंखों देखा हाल बताने के लिए हमारे मराठी के एक बेहतरीन कमेंटर आकाश जी शेयर किया है माइक्रोफोन के ऊपर, उनकी वाणी के ऊपर आप सुनते रहिए देखते रहिए 24 इवेंट्स की ट्रॉफी का आयोजन नियोजन। मैं थोड़ी रेस्ट लेता हूँ, मिलता हूँ अगले मैच के लिए, नमस्कार। हेलो हेलो, स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम आलेल्या संपूर्ण क्रीडा रसिकांचं आज या 24 लाईव्ह इव्हेंट ट्रॉफीमध्ये मी मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय। आणि नक्कीच संपूर्ण क्रीडा रसिकांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया आणि घेऊन जाऊ मैदानाच्या आतमध्ये। आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांच्या दरम्यान झालेलं हे एक घमासान युद्ध। बेचाळीस धावांचं टार्गेट आपण आज जर पाहिलं तर प्राथमिक सत्रामध्ये फलंदाजी करत असताना वाजे क्रिकेट संघानं समोरील भातान क्रिकेट संघानं वाजे क्रिकेट संघासमोर मात्र ठेवलेलं आहे आणि ते चव्हाण घेऊन मैदानाच्या आतमध्ये आता मात्र द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करायची आहे वाजे टीमला। सलामीची जोडी कोण येणार, यावेळी आपण जर पाहिलं तर कशाही प्रकारचं सर्कलचं रेस्ट्रिक्शन देखील नसणार आहे, मग विदाऊट रेस्ट्रिक्शननी इथे आपण पाहतोय खुळ्याम फलंदाजी करायला थोडीशी मात्र फलंदाजांना वाव मिळणार नाही आहे, मात्र रबर बॉलचं हे खरं तर विश्व आहे आणि रबर बॉलच्या स्पर्धांमध्ये आपण पाहिलेलं आहे की षटकार जे काही पडतात ते खूप लांबलचक पडतात आणि फलंदाजांना फार तर जास्त मदत मिळते आहे आणि त्यामध्ये सोने पे सुहागा असा राहील फलंदाज, पावसाची हजेरी नाही आहे त्यामुळं बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर थोडासा स्लिपेरीनेस देखील कमी असणार आहे, त्याचा देखील फायदा मिळेल खेळाडूंना यात तीळ मात्र शंका नाही आहे। या दरम्यान एक अनाउन्समेंट असेल, मुलेखन टीमचा संघ नाईक आणि चिरले टीमचा संघ नाईक दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आम्ही इथे इन्व्हाइट करतोय की आपण टॉस करीता आमच्या समालोचन कक्षेसमोर मात्र उपस्थित राहायचं आहे, वेळेवरती उपस्थित राहणं
हे स्पर्धेचं आपण पाहतोय खरं तर गमक राहील आणि जर आपण उशिरा इथपर्यंत पोहोचलात तर मात्र आपल्यासाठी षटकं देखील कमी केली जातील किंवा आपणास पॅनलाइज केलं जाईल याची आपण पूर्ता दखल घ्यायची आहे. सुंदर स्पर्धा आपण पाहतोय आज या मैदानावरती. राजीव गांधीचं मैदान जर म्हटलं तर मग पनवेल विभागामधील खरं तर क्रिकेटसाठी असलेलं हे पंढरपूर आणि आज इथे आपण पाहतोय हा मोठा मात्र क्रिकेटचा मेळावा भरलेला आहे आणि या मेळाव्याचा आनंद लुटण्यासाठी अनेक सारे प्रेक्षक वर्ग देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खास करून 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून मी त्यांचं खूप खूप स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय या मॅचच्या दिशेनं जिथे सामना रंगतोय वाजे विपक्ष भातान या दोन टीममध्ये टॉस जिंकला होता आणि प्रथमतः आपण पाहिलं तर फलंदाजी करण्याचा निर्णय भातान टीमनं घेतला होता आणि तिथून आपण जर विचार केला प्राथमिक सत्रामध्ये फलंदाजी झाली आणि प्राथमिक सत्रामध्ये आपण पाहिलं 42 धावा जमा करत असताना 43 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे वाझे क्रिकेट संघासमोर आणि वाझे क्रिकेट संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी आपण पाहू शकतो सोनू भगत आणि सोबतीला ओमकार पाटील. फर्स्ट बॉल लिन स्विंग होता चेंडूमध्ये. माझ्या बोटात जादू आहे बघा 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 आणि फलंदाज बॉलनं आपण पाहतोय खरं तर इथे फलंदाजाला थांबवून ठेवण्यामध्ये यश. सेकंड बॉल पुन्हा एकदा लेग स्विंगचा सुलतान भातान टीमची जा शकतो तर दोनवरती संघ जाऊन देखील पोहोचतोय. गावदेवी वाझे टीम आपण पाहतोय सेकंड स्पेलमध्ये आपल्याला ती खरं तर इथे फलंदाजी करताना पाहायला मिळत्या. अजूनही त्यांच्या समोर टार्गेट असेल ते म्हणजेच 41 धावांचं. चेंडूंचा जर आपण इथे विचार केला उर्वरित चेंडू आणि समीकरण त्यामध्ये 22 चेंडू बाकी आहेत आणि 22 चेंडूमध्ये 41 धावा देखील बनवायच्या आहेत. समीकरणामध्ये या धावा स्पर्धा म्हटली तर 4 षटकामध्ये आपण 60-70 धावा देखील पाहतो. चला स्पीडअप करायचं आहे जास्त उशीर नकोय. मूलतच या मॅचला आधीच खूप आपण उशीर केलेला आहे. पहा गोलंदाजी पहा किती सुंदर आहे. गुडलँड स्पॉटवरती टिचून मारा केला जातोय आणि चेंडूला भरधाव वेग देण्यामध्ये देखील यश येत आहे खेळाडूला. व्हेरिएशनचा सिकंदर भातान टीमची जान आपण पाहू शकतो इथे खेळाडू जयेश. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. दोन चेंडू आपण पाहिले तर तिथे त्यानं लेग स्विंग फेकले होते सोनूसाठी आणि त्यानंतर आत्ताचा चेंडू आपण पाहिला तर वेगानं फेकला आणि ओमकार पाटील या खेळाडूला मात्र त्यानं मात दिली होती. पुढील चेंडू ओहो क्या बात आहे अप्रतिम गोलंदाजी. संपूर्ण खेळाडू वर्गाकडून या खेळाडूची प्रशंसा टाळ्या वाजून केली जाते आहे. याच संपूर्ण समीकरणातून आपण समजू शकतो या खेळाडूची वर्णी किती मोठी आहे आणि हा खेळाडू किती मोठा आहे. क्लास इथे मात्र दिसून येतोय या खेळाडूचा. काल तालुका हा खरं तर आपण हा पूल इथे पाहिला त्या पूलमध्ये देखील हा खेळाडू खेळला. त्यानंतर आपण आजच्या दिवसामध्ये या खेळाडूला पाहतोय. उद्या देखील हा खेळाडू आपल्याला ग्रामीण लॉटमध्ये पाहायला मिळणार आहे. पहा इथे या चेंडूवरती मात्र हा मोठा फटका सोनू भगत आपली ताकद दाखवून देतोय. अप्रतिम फटका भिडकावून दिला ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमापार टपलाही इथे पाहायला मिळते या दोन धावेमध्ये आणि या दोन धावेनं धावफलकाला मिळणारा आकार आपल्याला पाहायला मिळेल. टोटल रन्स धावफलकावरती जातील त्या म्हणजेच 11. आपण चर्चा करत होतो खेळाडू जयेशबद्दल. जयेश कालच्या दिवसामध्ये देखील या मैदानावरती चमकला. आज देखील आपण प्राथमिक जे काही चेंडू राहिले त्या तीन चेंडूमध्ये या खेळाडूला आपण चांगलं खेळताना पाहिलं. नंतर मात्र या खेळाडूवरती धावा आल्या आणि एका षटकारानं पूर्णतः या संपूर्ण षटकाचं जे चित्र होतं ते चित्र मात्र बदलून लावलेलं आहे. चित्र पालटून लावलेलं आहे असा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आनंदाचे डोही आनंदी तरंग आनंदाचे अंग आनंदाचे या आनंदामध्ये आज आपण तुंबून जाऊ डुंबून जाऊ भिजून जाऊ आणि या आनंदाचा आज आपण मात्र मनसोक्त आनंद घेऊ. आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट ट्रॉफी. अप्रतिम चेंडू गुडलँड स्पॉटला पुन्हा एकदा. जशाच तसं प्रत्युत्तर काय असतं ना त्याचं हे ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतं मैदानामध्ये. भातान आणि वाझे या दोन संघामध्ये रंगलेली ही एक सुंदर अशी आपण मॅच पाहतोय करत असणारे जिंकण्यासाठी. ओहो क्या बात आहे अप्रतिम चेंडू ओमकार पाटीलसाठी. इथे आपण पाहू शकतो कशा रीतीनं गोलंदाज चतुराईनं गोलंदाजी करतोय. लेगबाईचा येईल पंचांचा इशारा एक धाव संघाला मिळून जाईल. एका धावेनं समीकरणामध्ये होईल बदल. टोटल रन्स धावफलकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजेच 12 धावा धावफलकावरती. बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये गावदेवी वाझे क्रिकेट संघ आपण पाहतोय सेकंड स्पेलमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. टार्गेट घेऊन उतरलाय मैदानामध्ये 43 त्यामधील 12 त्यांनी जमा केलेल्या आहेत. अजूनही 31 गरज असेल उर्वरित चेंडू बाकी असतील ते म्हणजेच 16. पुन्हा एकदा लेग स्विंग आणि भाईचा पुन्हा एकदा येईल इशारा. इथे जर एक धाव देखील मिळून जाईल मात्र प्रश्न उरलाय स्ट्राईकचा. स्ट्राईक रोटेट नाहीये. बॅट कट असेल तरच स्ट्राईक रोटेट आहे.
अदरवाइज जो खेळाडू स्ट्रायकर एंड वरती आहे त्यानंच तिथे खेळायचं आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका होता सोनूच्या बॅटमधून. मात्र तिथे आपण पाहिलं तर बॅड लक असेल त्या खेळाडूचं, कारण की जो काही झोन आहे तो झोन 180 डिग्रीचं मैदान आहे आणि त्यामुळं इथे मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाताना आपल्याला एक धाव पाहायला मिळणार आहे. एका धावेनं फारसा फरक पडत नाही आहे भातान टीमला आणि फारसा फरक पडत नाही मी म्हणेन वाझे टीमला. अजूनही डेथ ओव्हरची षटकं देखील येणं बाकी आहे. हवेमध्ये उंच उडाला असेल चेंडू जेल घेण्यासाठी तिथे खेळाडू उपलब्ध आणि नो चेंडूचा येतोय पंचांचा इशारा. ओव्हरस्टेपिंग आणि ओव्हरस्टेपिंगचा फायदा मिळतो खेळाडूला, मोठं जीवनदान मिळतं खेळाडू ओमकार पाटीलला. रन्स इथे एक्स्ट्रा मिळतील, 15 वरती संघ जाऊन पोहोचतोय आणि फ्री हिटचा हा चेंडू आपल्याला इथून पाहायला मिळणार आहे. 16 रन्स. चला मुलेखन टीमचा संघनायक आणि चिरले टीमचा संघनायक दोन्ही टीम्सला आम्ही इथे इन्व्हाइट करतो की आपण आपले संघनायक आमच्यापर्यंत पाठवायचे आहेत. बघा अंतिम कॉल असेल तुमच्यासाठी, मुलेखन अँड चिरले टीम आपण दोघांनी आपले संघनायक आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट मॅच आपण पाहतो इथे आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील खरं तर ही पहिलीच मॅच आहे आणि या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील या दोन संघ एकमेकांसोबत खेळत आहेत. आज जर विचार केला वाझे क्रिकेट संघ इथून त्यांनानंतर वाझेचं मैदान देखील खेळायला जायचं आहे, म्हणजे तिथे देखील त्यांचं आज ना आपण पोलमध्ये नाव पाहिलेलं आहे. दोन आज स्पर्धा खेळताना क्रिकेट संघ पाहायला मिळेल, धावपळीचा दिवस असेल त्यांच्यासाठी. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू 27 धावा, 2 षटकांचा खेळ संपूनही गेला. टोटल रन्स आपण धावफलकावरती पाहिल्या होत्या त्या म्हणजेच 16 रन्स. 8 सरासरीनं प्रत्येकी षटकामध्ये धावा बनत गेल्या आणि हा क्रिकेटाचा खेळ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. असं वाटलं की पावसाला आलाय कुठेतरी क्रिकेटला अल्पविराम लागेल की काय, मात्र 24 लाईव्ह इव्हेंट ट्रॉफी हे नाव ऐकताच तो अल्पविराम मात्र पुसून गेलाय आणि हे क्रिकेटचा आपण खरं तर हा रंगारंगी सोहळा इथे एन्जॉय करतोय. चला मुलेखन टीम कॅप्टन पाठवा. चिरले टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. मुलेखन टीम आपण कॅप्टन आमच्यापर्यंत पाठवून द्यायचा. बघा अलंकार नवीन गोलंदाज भाताम टीमच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन आता आला असताना पहिल्याच बॉलवरती ओमकार पाटील नामक खेळाडूला बाद करण्यामध्ये यश. पहिला धक्का वाझे टीमला. मोठा धक्का बसेल मी तर म्हणेन, आधीच संघ अडचणीमध्ये आहे. सोनू सारखा पॉवरफुल खेळाडू, पॉवर हिटर खेळाडू आहे आणि हा आपण पाहतोय खरं तर मैदानामध्ये आपल्या बॅटमधून तेवढी काहीशी चमक दाखवत नाही आहे. संघ अडचणीमध्ये आहे, मग आता खरं तर गरज आहे ती म्हणजे चांगल्याच पार्टनरशिपची आणि त्यासाठी ओमकार पाटील या खेळाडूची निवड झाली होती. हताश मनानं आणि निराश नजरेनं खरं तर हा खेळाडू आपण पाहतोय माघारी परतलेला आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये विघ्नेश पाटील हा खेळाडू. या खेळाडूकडे देखील तितकीच चांगली ताकद राहिली आहे. ज्यावेळी मॅचचा एंड असतो फिनिशिंग टच देणारा खेळाडू नेहमीच आपण पाहतोय मॅचला राहिलेला खेळाडू, वेल फिनिशर फ्रॉम वाझे टेनिस क्रिकेट आणि या खेळाडूला आपण इथे पाहू शकतो. नेक्स्ट बॉल, यावेळचा बॉल उंच उडवला हवेमध्ये चेंडू जाईल, खेळाडू तिथे जेल घेण्यासाठी पोहोचेल का प्रश्न होता आणि पोहोचला नाहीये. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला, 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावफलकाला थोडासा आकार पाहतोय आपण, बऱ्याच कालावधीनंतर धावफलक हलताना पाहायला मिळालं. 19 संघ जाऊन पोहोचलेला आहे. 18 रन्स ऑन अ बोर्ड, 10 चेंडू आणि 25 ची नितांत आवश्यकता. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. सामना रोमांचक मोडवरती, उत्कंठावर्धक प्रेक्षक वर्गाच्या काळजाचे ठोके चुकवणारा सामना आपण इथे पाहतोय आणि नक्कीच रंगेल हा सामना, यातील मात्र शंका नाहीये. पहा इथे चांगला फटका विघ्नेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा पाहायला मिळेल. एक धाव इथे पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न होईल का हाही प्रश्न होता सोनूनं दिलेला नकार. आणि एका धावेवरती मांडलेलं समाधान, एका धावेनं धावफलक थोडंसं पुढे आपण जाताना पाहू शकतो. 19 धावा धावफलकावरती 19, 1 गडी बाद 19 धावा. गावदेवी वाझे क्रिकेट संघ सेकंड स्पेलमध्ये फलंदाजी करत असताना आपण त्यांची बॅटिंग इथे एन्जॉय करतोय. बराचसा प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय, खरं तर आज यूट्यूबवरून देखील या सामन्यांचा मनसोक्त आनंद घेतोय, त्यांचं देखील आपण खूप खूप आभार व्यक्त करूयात 24 लाईव्ह इव्हेंट चॅनलच्या माध्यमातून. बाईचा इशारा
आज सोनूनं बॅटनं कमी आणि 22 जास्त धावा बनवल्यात असं वाटतंय. मात्र ही अस्मिता नाही आहे या खेळाडूची, ही मानसिकता नाही आहे या खेळाडूची. कारण की मी या खेळाडूला कित्येक मैदानामध्ये आग बरसताना, धावांची टोळेजंग इमारत बांधताना पाहिलेला आहे. आज मात्र, आज आपली तो अस्मिता मात्र हरपून बसलेला आहे. चांगला फटका गॅपमधून एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न इथे विघ्नेश पाटीलचा झाला, मात्र खेळाडू तिथे आहे उपलब्ध. आणि या चेंडूवरती आपण पाहू शकतो चांगलं कलेक्शन देखील पाहायला मिळालं, थोडंसं फेकी आणि त्यामध्ये थोडंसं गंतव्य दृश्य पाहायला मिळालं होतं, पंबलिंग झालं होतं, मात्र धाव एक्स्ट्रा काही दिली नाही आहे. कारण की मागून बॅकअप चांगलं मिळालं. 7 चेंडू आणि 22 आवश्यकता, एखादा मोठा फटका आणि एखाद्या मोठ्या फटक्याची गरज. हाल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, गोफणीसारखी बॅट फिरवली होती. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला मात्र तितका ताकदवर झाला नाही आहे. अशा तऱ्हेनं षटक समाप्तीचा येतोय पंचांचा इशारा. 3 षटकांचा खेळ इथे संपतो आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे, ती म्हणजेच 22 धावा धावफलकावरती. उर्वरित समीकरण आणि चेंडूंचा आपण जर विचार केला तर 6 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजेच 31 धावांची. आणि एका षटकामध्ये 31 धावा करण्यासाठी, स्ट्राईक 21 धावा बनवण्यासाठी आपण पाहतो स्ट्रायकर एंडवरती फलंदाज असेल तो म्हणजेच सोनू. नवीन गोलंदाजाची निवड करावी लागणार भातान टीमला. मात्र इथून प्रश्न पडला की कुठला गोलंदाज आपण निवडायचा, आणि त्या प्रश्नावरती उत्तर सापडलंय. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय निवड केली आहे खेळाडू, आपण पाहू शकतो भातान टीमच्या माध्यमातून, ज्यानं अनेकदा अनेक मैदानामध्ये डेथ ओव्हरचा षटक खूप छान पद्धतीनं हाताळलेला आहे, तो हा खेळाडू आपण इथे पाहू शकतो. रोहित भातान टीमच्या हितामध्ये खेळण्यासाठी आता मात्र तयार असेल. समोर सोनू आहे हे विसरून चालणार नाहीये. त्यावेळचा बॉल आणि वाईडचा येतो इशारा. समीकरणामध्ये बदल, आता 20 ची गरज राहील 6 चेंडूमध्ये. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हरणार, कोण रचणार इतिहास आणि कोण ठरणार खास, यासाठी चाललेला अट्टास. आपटी बार चेंडू फेकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, मात्र आपली लाईन आणि लेंथ यामध्ये त्याला मात्र काहीच ते मापदंड आहे, ते मापदंड मात्र मिळत नाही आहे. आणि मापदंड ओलांडल्यानंतर मात्र तिथे दंड मिळतो एका धावेचं. 6 चेंडू आणि 19 ची गरज आता समीकरणामध्ये झालेला. या दोन वाईट चेंडूंच्या अनुसार बदल आपण पाहिलेला आहे. 21 ची असताना आता 19 वरती उडी जाईल. 6 चेंडू आणि 19 ची गरज आहे. सोनू मध्ये क्षमता आहे, मात्र इथे क्षमताहीन करण्याचं काम रोहित करतोय की काय. एक धाव कंप्लीट केली जाईल, सेकंडचा अटेम्प्ट असेल का हाही प्रश्न आहे, मात्र नकार. एकच धाव विघ्नेशकडे स्ट्राईक. या एका धावेनं धावफलकाला आपण पाहू शकतो इथे सजवताना, संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजेच टोटल 25 वरती. 25 रन्स ऑन अबोर्ड, विघ्नेश पाटील ऑन स्ट्राईक. 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 3 षटकार, म्हणजेच 18 धावांची गरज आहे. यावेळचा बॉल आणि आपण पाहिलं तर सोनूला मात्र इथे पूर्णतः ब्लॉक करून ठेवलं खेळाडूनं. काय छान चेंडू फेकला होता. मात्र इथे हा चेंडू जर आपण पाहिला तर ओव्हर पिच पद्धतीचा होता. या चेंडूवरती जर बॅट जोरानं फिरली असती ना तर मग वेगळं चित्र देखील पाहायला मिळालं असतं. यावेळचा बॉल उंच उडवला आहे, हवेमध्ये असेल आणि झेल घेण्याची संधी, झेल ड्रॉप. आज या खेळाडूनं खूप चुका केल्या मी म्हणेन, कारण की खूप झेल या खेळाडूच्या हातातून निसडलेत काही चेंडूवरती न पोहोचणं. मात्र ठीक आहे सुरुवात, आणि या सुरुवातीनंच खूप सारं बळ मिळतं खेळाडूंना. यंगस्टार खेळाडू आहेत, छोट्या छोट्या खेळाडू आपले पंख घेऊन उडण्यासाठी. 3 चेंडू 17 गरज असताना सोनूच्या बॅट मधून येतोय हा मोठा फटका असं चित्र वाटलं होतं, मात्र इथे आपण पाहिलं तर फलंदाजाला व्हावं लागणार आहे बाद. धक्का बसेल टीमला, वाझे टीमचा खेळाडू आता मात्र बाद होतोय. नवीन खेळाडूला संधी मिळून जाईल. आणि या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर पूर्णत्व पकड आता निर्माण झालेली आहे भातान टीमची. नवीन खेळाडू, स्वतः संघनायक, स्वतः सरसेनापती प्रेम पाटील, चांगला गुणलेखक राहिलाय. बाळसुब्रमण्यम अय्यर सरांच्या गळ्याचा ताईत या खरं तर प्रेमला मानलं जातं. पाहू शकतो आपण प्रेम पाटील इथे एज घेऊन जाईल चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळून जाईल, एका धावेनं धाव फलकाला आकार येईल आणि संघ आपण पाहू शकतो पुढे सरकताना पाहायला मिळतोय. रन्स जातील 27 घरात. सामन्यावरती पूर्णत्व पकड भातान टीमची. शेवटचा एक बॉल शेष. इन स्विंग
अप्रतिम गोलंदाजी आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय तो म्हणजेच भातान टीमनं. सेकंड राऊंडसाठी क्वालिफाईड झालेली टीम असेल ती म्हणजेच भातान, आणि या फर्स्ट राऊंडमधून आपण पाहतोय तर डिस्क्वालिफाय वाजे टीम. दोन्ही टीमला शुभेच्छा. भातान टीम आपण कुठेही जायचं नाही आहे. या मॅचनंतर लगेच तुमची पुढील मॅच खेळवली जाईल याची आपण दखल घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच आपण इथे एन्जॉय करू ती म्हणजेच मुलेखंड विपक्ष चिरले या दोन टीममध्ये.